मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने तिरुपति बालाजी की भूमि पर श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर में दर्शन मंडप और टोकन दर्शन के लिए 103 करोड़ रुपए की घोषणा की है। इसमें बड़ी संख्या में भक्त विठुराय की आसानी से दर्शन कर सकेंगे। वारकरी शेतकरी हे सगळे सुखी होऊ दे। आज या वर्षी वारकरी आपले जे बांधव भगिनी यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। मोठ्या प्रमाणावर इकडे ते दर्शनाला आलेत। पाऊस चांगला पडला आहे, पाऊस चांगला पडू दे, पीक चांगले येऊ दे, सुगीचे दिवस येऊ दे, त्यांच्या बळीराजाचं अरिष्ट संकट दूर होऊ दे। आणि या राज्यातल्या प्रत्येक घटकाला, मग शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, वारकरी आहेत, महिला भगिनी आहेत, युवक आहेत, ज्येष्ठ आहेत, या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस पांडुरंगाच्या आशीर्वादाने येऊ दे, हीच मागणी आहे, हेच साकडं आहे। विठुरायाच्या भाविकांना देखील तिरुपती बालाजीच्या धर्तीवर इकडे दर्शन मंडप आणि टोकन दर्शन हे देखील आपण घेतोय। त्याला 103 कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा।